इथे आम्ही वेळा मावश्या साजरा करण्यासाठी शेतामध्ये चाललेलो आहे. सासरहूनही आहेत आणि माहेरहून आहेत, दोन्ही मिळून आम्ही चाललेलो आहे. हे माझं माहेरचं घर आहे. आता आम्ही शेताकडे चाललेलो आहे सगळेजण मस्त नटापटा करून. खूप लांब आहे. ड्रायव्हर आमचा प्रवीण दादा आहे. आम्ही खूप मस्त एन्जॉय गाणे म्हणत किंवा डीजेवरती गाणं लावलेला तो म्हणत गेलेलो आहे शेतामध्ये. आता आम्ही तर थोड्याच वेळात शेतामध्ये पोहोचलो आणि तुम्ही पाहणार आहेत माझी वहिनी आणि मामाची मुलगी हे टोपली भरून काय घेऊन चालले आहेत ओळखा बरं. ह्यात भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे स्वयंपाक आहे, भाकरी, चटणी, भजी, पापड, पुरणपोळी, दूध, तूप, खूप प्रकारचे आहेत. पाहू शकता इथे तुम्ही टोप उघडलेले आहे. आणि आपण इथे पहिले नैवेद्य देतो देवांना. इथं माझी पूजा चाललेली आहे. वनदेवीचा एक झाड आहे तिथे, त्याची पूजा करतो आपण इथे दरवर्षी. तर मी त्यांना स्वच्छ अंघोळ घालून हळद कुंकू लावून आरती धूप दिवा करते. हे पूजा पूर्ण झाल्यावर आम्ही परत शेताकडे जातो आणि इथे एक प्रकारचं आमच्याकडे चज्जी रोटी चवळी के चांगुला असा हा एक शब्द असतो तिथे म्हणतो शेतात आम्ही. आणि चौबाजूला आपण अन्न पाणी दूध देतो वनदेवाला आपल्या शेतात. हे पहा ह्या प्रकारे आवाज येत असेल तुम्हाला ह्याची. आणि रेस्ट झालेला आहे, संध्याकाळची वेळ झालेला आहे. आम्ही पुन्हा आपले घरी निघत आहोत. असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब